नमस्कार, स्वादांची मैफल या चॅनलमध्ये आज आपण उपवासाच्या चविष्ट चटपटीत तरीही पोटभरीच्या अशा दोन रेसिपीज बघणार आहोत। उपवासासाठी झटपट शेंगदाणा लाडू बनवायचे असतील तर त्यासाठी सर्वात आधी मी शेंगदाणे भाजून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। दोन कप शेंगदाणे आहेत हे, तर हे शेंगदाणे आता आपण आधी मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। काळजी अशी घ्यायची की ते एकदम बारीक करायचे नाहीये। तुम्ही बघू शकता हे जाडसर कूट मी करून घेतलेलं आहे। या दाण्यांमध्ये एक कपाला 1/3 कप गूळ या प्रमाणात मी गूळ घेतलेला आहे, बारीक कापून घेतलेला आहे, तो आता टाकून घेऊया। याशिवाय 5-6 वेलची मी जाडसर कुटून घेतलेले आहे, तेही मी यात घालते आहे। आणि आता आपण हे एकदम बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित बारीक झालेलं आहे हे मिश्रण। आता आपण हे भांड्यात काढून घेणार आहोत आणि त्याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत। गूळ आणि शेंगदाण्याचे हे लाडू आयर्न प्रोटीनने भरपूर असतात आणि ते सर्वांसाठी अतिशय आरोग्यदायी असे लाडू आहेत। हे उपवासाच्याच वेळी नाही तर एरवी सुद्धा आपण असे लाडू बनवून खाऊ शकतो। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका। शेंगदाणा लाडू आपले तयार झालेले आहेत, तर तुम्ही असे लाडू बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। आर यू लुकिंग फॉर अ लँड विच कॅन बी यूज्ड इन एनी सिच्युएशन लाईक लॉकडाऊन? देन कॉन्टॅक्ट Swaj Agri, which provides agricultural and farmhouse land near Mumbai, Lonavala and also in Konkan, because investment in land multiplies your money. आता उपवासाचे चाट बनवायला घेऊया। आपण तिखट चटणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी कोथिंबीर धुवून आणि सुकवून घेतलेली आहे, कापून घेते ती। आता कोथिंबीर कापून झालेली आपली, याशिवाय आपण 2 हिरव्या मिरच्या कापून आणि तळून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्रास होत नाही। या व्यतिरिक्त 1/2 लिंबाचा रस घेणार आहोत चटणीसाठी। चमचाभर दही घेतलेलं आहे मी, सैंधव मीठ घेतलेलं आहे, चला तर मग आपण आधी चटणी बनवून घेऊया। तिखट चटणीसाठीचं सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतलेलं आहे। आता आपण चटणी बारीक करून घेऊया। आपली हिरवी चटणी आता तयार आहे। गोड चटणी बनवण्यासाठी मी 1 कप भिजवलेले खजूर घेतलेले आहेत, 1/3 कप भिजवलेली चिंच घेतली आहे आणि 1 चमचा जिरं। हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली गोड चटणी तयार झालेली आहे। आपली हिरवी चटणी आपण आधीच बनवून घेतलेली होती। या व्यतिरिक्त मी बटाटे उकडून त्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत, उपवासासाठीचं सैंधव मीठ घेतलेलं आहे, तसेच आपल्या चाटसाठीचं मेन इन्ग्रेडियंट केळा वेफर्स एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि चाटच्या वरनं टाकायला पोटॅटो शेव घेतलेले आहेत। चला तर मग आता आपण उपवासाचं चाट बनवायला सुरुवात करूया।
सर्वात आधी खाली मी एक केळा वेफर ठेवणार आहे, त्यावर एक बटाट्याची स्लाइस टाकणार आहे, नंतर थोडस सैंधव मीठ त्यावर घालायचं आहे, थोडी हिरवी चटणी घालतोय आपण, यावर आता मी दुसरा वेफर ठेवणार आहे, त्यावर पुन्हा दुसरा बटाट्याचं स्लाइस, थोडस मीठ आणि थोडी गोड चटणी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। बघू शकता आपला हा उपवासाचा चाट आता तयार झालेला आहे। असा चाट बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सह, तोपर्यंत बाय।